नीतिमत्ता नावाची गोष्ट शेतकरी कामगार पक्षाकडे राहिली नाही. नीतिमत्ता असती तर कर्नाळा बँकेत घोटाळा करून सर्वसामान्य जनतेचे पैसे खाणाऱ्या आणि सध्या जेलमध्ये असलेल्या नेत्याचा फोटो आपल्या बॅनरवर झळकवला नसता. त्यामुळे प्रत्येक गावामधील विकासाची कामं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हेच केवळ एकमेव उत्तर आहे. त्यामुळे येत्या 5 तारखेला हे उत्तर मतदानाच्या माध्यमातून द्या, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दापोली येथे मतदारांना केले. पनवेल तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दापोली ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने थेट सरपंच पदासाठी मनीषा गजानन पाटील यांच्यासह सदस्य पदासाठी सदाशिव नामदेव दमडे, प्रतीक विजय पाटील, सुवर्णा रमेश कटेकर, मथुन धनराज जितेकर, जयवंती कुंडलिक जितेकर, सुजाता प्रदीप म्हात्रे, सदाशिव राम डाऊर, जयू जनार्दन डाऊर, ज्योती रघुनाथ कांबळे उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य रेखा म्हात्रे, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, भाजपचे करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, भाजप नेते के एम म्हात्रे, गजानन पाटील, व्ही के कटेकर, गाव कमिटी अध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, कृष्णा कटेकर, गोवर्धन डाऊर, समीर कटेकर, कैलास गोसावी, उरण ओबीसी महिला अध्यक्ष सुनीता कटेकर, संजना गोसावी, दीपक गोसावी, गजानन कटेकर, संतोष दमडे यांच्यासह पदाधिकारी. पण नीतिमत्ता नावाची वस्तू आता शेतकरी कामगार पक्षाकडे राहिली नाही, कारण ती असती तर शेतकरी पक्षाच्या नेत्यांनी 528 कोटी रुपये या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचे, ज्यांनी भ्रष्टाचार करून हडप केले, त्यांचा फोटो बॅनरवर तरी लावला नसता. लास्ट तरी वाटले असते ना, तर याच नेत्याला तुरुंगात गेलाय, त्याचा फोटो बॅनर कसा लावायचा प्रश्न पडला असता. पण का प्रश्न पडत नाही, कारण त्यांच्या भ्रष्टाचाराचे 548 कोटीमध्ये काही पैसे नेत्यांकडून गेलेले आहेत. मध्ये काही नेते आले, ते आल्यावरती असं वाटला की त्यांचा काही संबंध नाही, आणि त्यामुळे ठीक आहे पाठवा देऊ. रामशेठ ठाकूर साहेबांनी चांगल्या मनानं शाळेला देणगी जाहीर केलेली देणगी देऊन टाकली. आता देणगी देऊन झाली, मती फिरली आणि परत निघून ते आपापल्या गावाला निघून गेलेले आहे. या पद्धतीचं राजकारण आणि या पद्धतीच मला असं वाटतं की केवळ स्वतःच्या तोंडल्या भरायच्या गावाचं हित बघायची गरज नाही, आपल्याला ग्रामपंचायतीचं हित बघायची गरज नाही. या पद्धतीनं वागणारे हे कधीच आपलं भरण करू शकत नाही. 5 वर्ष ती जी काही सत्ता घ्यायची होती काही ग्रामस्थांनी घेऊन पाहिली, पण काय होतंय हे आपण सगळं बघू शकलोय. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय, दापोली असू दे, भंगारपण असू दे, या ग्रामपंचायती असल्या प्रत्येक मतदाराचं हित जपलं जाईल. मग तो तरुण असो, त्याला नोकरी पाहिजे, महिला असल्या त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्या प्रत्येक गावामध्ये विकासाच्या प्रत्येक कामासाठी भारतीय जनता पार्टी हेच केवळ एकमेव उत्तर आहे. आणि येणाऱ्या 5 तारखेला मतदानाच्या माध्यमातून हे उत्तर आपल्याला मतदारांनी मिळावं यासाठी प्रत्येक घराघरापर्यंत गेलं पाहिजे असं आपण घेणार आहोत. पण ही एक फेरी झाली, प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे. मतदारापर्यंत जाऊन आम्ही काय करू शकतो आणि यांनी काय अवस्था केली याचा पंचनामा आपल्याला, विशेष करून मी महिला भगिनी, कारण महिला भगिनी इथं 70% आहे आणि 30% आरक्षण आतापर्यंत मिळालेलं आहे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या रूपानं. पण जसं 30% मिळेल तसं पुढे आणखी वाढत जाईल, कारण तो सहभाग आणि आपल्याला आपल्या सदस्यांनी आक्रमकपणानं बोलून कसा त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या कशा साठ ठरवतात हे त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलंय. टाळ्याच्या गजरा त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि निश्चितपणानं ही ताकद महिला शक्तीमध्ये आहे, आणि म्हणून या ताकदचा वापर करून आपल्या सर्व उमेदवारांना आपल्याला प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी सज्ज व्हायचंय, इतकीच विनंती या निमित्तानं करतो. आज आपण राहतोय 5 वर्ष झाली त्यांची सत्ता असताना, अरे आमच्या समोर तुम्ही कोणाला उभं केलं? आमच्या समोर तुम्ही एखाद्या साध्या माणसाला, चिल्लाऱ्याला उभं केले अशा स्पीडतून उमेदवारांसमोर आम्ही लढण्याची तुमची ताकद नाही. आज आपण पाहतो वाघासमोर शेरीने कधी लढलेलं बघितले तुम्ही? वाघासमोर शेरीने लढले बघितले? त्यासाठी मी एक तुम्हाला
वाघासमोर वाघालाच लढवारे, वाघासमोर वाघाला लढवारे, शेळी बरोबर लढायला आमचा स्वभाव नाही रे, शेळी बरोबर लढायला आमचा स्वभाव नाही रे। खरोखरच ही शेळीचीच वृत्ती आहे। आज आपण दादा, मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या वेळेस आमचं यांनी वचननामामध्ये लिहिले की शिल्पासाठी त्याने प्लॉट साठी पाठपुरावा केलाय, परंतु ज्या वेळेस यांनी हनुमान पाड्यामध्ये महिला मंडळाचं एक त्यांनी उद्घाटन केलं आणि ते स्वतः त्यांच्या वाढदिवस असताना आणि कोणत्याही बाकी भंगारपाडा असो किंवा दापुरतली इतर महिला मंडळ असो कोणाही न सांगता फक्त एका महिला मंडळाचं उद्घाटन केलं आणि ज्या वेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी गावातील सर्व महिला मंडळ म्हणजे जवळजवळ आमचे प्रत्येक सहा मंडळाचा एक समाज गृह बांधलेला आहे आणि सगळ्यांना महिलांना एकत्र केलं। त्यावेळेस एक मीटिंग घेण्यात आली, जो उमेदवार सरपंच आहे ज्याला 5 वर्षामध्ये कसं बोलायचं हे माहिती नाही, एखादा कार्यकर्ता आहे ज्येष्ठ आहे की त्याचं कोणतं पद आहे हे न समजता तुम्ही कसंही बोलता, ती उमेदवार सरपंच बनण्याची लायकीची आहे का? आणि अशा उमेदवाराला आपण 5 वर्ष निवडून गेला हे आपली खंत आहे, ही खंत तुम्ही आता भरून काढा। कारण प्रत्येक आता तुम्ही समोरचा रस्ता बघा, इथे हा समोरचा रस्ता ब्लॉक केलेला आहे परंतु आत्ता पाणी पडलं तर तिथे पूर्ण पाण्याने भरून जाईल। कोणत्याच प्रकारची त्यांनी मध्ये वचननामामध्ये जेवढी कामं केले तेवढी कोणतीच कामं त्यांची योग्य नाहीये। हनुमान पाड्यामध्ये त्यांनी कचऱ्यासाठी कुंड्या बांधल्या परंतु त्याचा कोणताही वापर केला नाही। तुम्ही कधी ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये गेला, 14 वित्त आयोगातून किती निधी येतो, 15 वित्त आयोगातून किती निधी येतो, ग्रामसभा किती झाल्या कोणी विचारलं? आपला हक्क आहे तो, अधिकार आहे, जसं तुमचा मतदान करण्याचा हक्क